एवढा खुपतो काय मी तुमच्या डोळ्यात तुला काय वाटतं त्याच्याविषयी हो त्याच्यावर बरेच मीम्स आले आणि मुळशी पॅटर्नच्या म्हणजे अनेक डायलॉगवर अनेक मीम्स आलेले आणि मला खूप भारी वाटतं म्हणजे मीम कल्चर प्रत्येक काळात एक त्या काळाचं एक संस्कृती त्या त्या काळाची विकसित होत असते तशी ह्या काळातली एक महत्वाची संस्कृती आहे मीम संस्कृती ती नाकारून चालणार नाही तो महत्वाचा भाग आहे आता आपल्या आयुष्याचा आणि त्या त्या कल्चरमध्ये तुम्हाला स्थान आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे म्हणजे मानाचीच गोष्ट त्याला म्हणायला लागेल आत्ता जेव्हा साने गुरुजी श्यामची आईचं पहिलं पोस्टर जेव्हा आलं मागच्या पंधरा ऑगस्टला तेव्हा ते पहिल्यांदा कळलं लोकांना की मी त्या भूमिकेत त्यांना पण धक्का होता तो की असं कसं म्हणजे राहुल्या जाने गुरुजी अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी आज सकाळपासून माझ्याकडे श्यामच्या आईच्या टीमचे सगळे आर्टिस्ट आलेले आहेत आणि आमच्या गप्पा चालल्या आहेत मस्ती चालली आहे आता मी ज्याला बोलणार आहे आणि ज्याला करणार आहे आहे मुख्य म्हणजे तो इतका गंभीर प्रवृत्तीचा की त्याच्याशी बोलायला पण भीती वाटते तो कोण तुम्ही ओळखला असेलच ओम भूतकर प्रत्येकच आई अशीच असते का सोसण्याची ताकद असणारी पण तडफदार आपल्या मुलांनी तसंच व्हावं म्हणून तिळ तिळ तुटणारी मला ज्याशी गप्पा मारायचे आहेत आता मी तुला सांगून सांगते की मला गप्पा मारायचे <laughs> कारण मला आठव जेव्हा शूटिंग चालू होतं मी विचारायचे अरे तो आर्टिस्ट कोणाशीच बोलत नाही तो एका बाजूला बसलेला असतो <laughs> स्वतःच काम झालं की शांत जाऊन बसतो कोणाशी मिक्स होत नाही असं असं नेचर काय आहे तुझं नाही असं मिक्स होत नाही असं नाहीये ते त्या त्या, त्या वेळेनुसार असतं तेव्हा काय आहे त्याच्यानुसार असतं असं काही ठरलेलं नसतं म्हणजे कधी कधी खूपच चांगलं होऊन जातं कधी कधी वेळ लागतो सो आणि तिथे वेळ पण आपल्याला कमी मिळाला ना म्हणजे मी अगदीच पाच सहा दिवसांसाठी आलो होतो हो तोपर्यंत पण पाच सहा दिवसांसाठी येऊन तू पन्नास दिवसांचं काम करून गेलास अरे थँक्यू थँक्यू <laughs> खूप छान काम केलेस तू कारण तुला रिटेक घ्यायला लागत नव्हते काही नव्हतं अतिशय सुरेख काम केलेस पहिल्यांदा ऍज अ निर्माती म्हणून मी तुला सांगते कारण तिथे आपण फार गप्पा मारू शकलो नाहीत कारण कामच इतकं चाललेलं होतं बरोबर त्यामुळे तर आईच्या आधी तू कुठले चित्रपट केलेस याच्या आधी मी मुळशी पाटण नावाचा एक सिनेमा केला होता तू बराच गाजला त्याच्या आधी नाळ नावाचा ना सिनेमा केला होता म्यूड नावाचा सिनेमा केला होता देऊळ मध्ये छोटा रोल केला होता आणि एक कप चा नावाचा सिनेमा केला होता असे काही काही काम केली होती त्या सिनेमांमध्ये काम करताना आणि आईचं काम करताना तुला काय फरक वाटला फरक म्हणजे मला एकतर मला पहिल्यांदा असं झालं की कुठलं तरी संहिता वाचताना मला रडू आलं आणि मी ऍक्च्युली एकदा दोनदा रडलो ते वाचताना सुक्तनकरांनी जे लिहिलं होतं ते आधी मला पाठवलं सुजयनी आणि विचारलं की काय वाटतंय तुला तर मी अगदी भाऊक झालो होतो ते वाचून कारण ते आता आई मुलाचं नातं आणि हे सगळं प्रत्येक माणसाच्या एवढ्या जवळचं असतं की तुम्हाला ते भावनिक व्हायला विवश करतं सो तसं या चित्रपटाच्या बाबतीत झालं आणि त्याच्या हे त्याच वेगळं पण होत हा सिनेमा करत असताना माझ्या हे लक्षात आलं की तुला वाचनाची खूप आवड आहे तुला उर्दू भाषेची खूप आवड आहे तर असं विशेष काही होतं का, का तुझ्या लाईफ मध्ये की तुला ती उर्दू भाषा फार आवडत होती तू शेरो शायरी करतोय हेही लक्षात आलं होतं तर ता त्याविषयी थोडं सांग वाचनाची आवड आहे हे आता मला म्हणजे तेवढं खरं नाही आहे तसं इम्प्रेशन जात असेल तर चांगली गोष्ट आहे पण तेवढं काही नाही नॉर्मल माणूस जेवढं वाचतो तेवढंच वाचतो मी उर्दूची आवड आम्ही कॉलेजमध्ये असताना एक नाटक करत होतो तर त्या निमित्तानं ती आवड सुरु झाली आणि वेगवेगळे शब्द मग डिक्शनरी आणली आणि एक एक अर्थ बघायला लागलो आणि मग युट्यूबवर काय त्याचे व्हिडिओज होते ते सगळे पाहायला लागलो आणि मग हळूहळू त्याच्यातली गंमत वाटायला लागली आणि मग रेखता नावाची साईट आहे त्याच्यावर बरंच मटेरियल योगायोगाने तेव्हा अवेलेबल झालं होतं तो सगळा सोर्स मिळाला आणि माझ्या आजूबाजूला आजू आजू जे मित्र होते माझा नचिकेत नावाचा मित्र आहे आणि आणखीन काही काही आमचे मित्र आहेत त्यांना या सगळ्याची पूर्वीपासूनच आवड होती मग त्यांच्या बरोबर काही शेअरिंग व्हायला लागलं आणि मग तो एक ग्रुप जमायला लागला आणि ते एकमेकांना ऐकवणं एकमेकांना काहीतरी पोएट्री सजेस्ट करणं असं ते एक छान वेळ जायला लागला मग लक्षात आलं की आपल्याला हे आवडतंय आणि ते कुतूहल आणि त्या कुतूहलामुळे झालेलं तो सगळा जो काही अभ्यास झाला तो फक्त फक्त भक, आणि फक्त कुतूहलामुळे आणि त्याच्यात जी गंमत वाटते त्याच्या पोटी झालेला होता मी काय असं फॉर्मल शिक्षण घेतलं नाही आणि भाषेची गोष्ट अशी आहे कुठल्याही भाषेची गंमत अशी आहे की ती कधीच पूर्ण शिकून होत नाही इनफॅक्ट म्हणजे भाषेच्या किंवा कुठल्याही कुठलंही स्किल आपण शिकायला घेतलं की त्याच्या बाबतीत गंमत अशी होते की जेव्हा तुम्ही सुरुवाती सुरुवातीच्या स्टेजला असता तेव्हा नुकतंच काहीतरी तुम्हाला कळायला लागलेलं असतं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त असतो आणि ज्ञान त्या मानाने कमी असतं मग हळूहळू तो जो त्याचा कर्व जो आहे तो हळूहळू कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो आणि ज्ञान वाढायला लागतं कारण जसं जसं नॉलेज वाढायला लागतं तसं जसं लक्षात येतं की फार माहिती नव्हतं आपल्याला ऍक्च्युली आणि मग तो कर कॉन्फिडन्सचा कर खाली जायला लागतो नॉलेजचा कर थोडा थोडा वर जायला लागतो आणि मग इव्हेंच्युअली बराच काळ गेल्यानंतर कॉन्फिडन्स आणि ज्ञान दोन्हीचा कर पॅरलली वाढायला लागतो मग ती स्टेज यायला बराच वेळ लागतो ला। हा तर मी त्या मधल्याच स्टेजला आहे आणि भाषेच्या बाबतीत हीच गंमत आहे की ती कधीच पूर्ण शिकून होत नाही म्हणजे मराठीच्या बाबतीत पण आपल्याला असं होतं की अनेक वेळा म्हणजे आत्ता असं होतं की तीस पस्तीस वर्षाचा माणूस असताना सुद्धा अरे हा शब्द मला माहितीच नव्हता किंवा हा वाक्प्रचारच माहिती नव्हता किंवा भाषेचा हा लहेजाच माहिती नव्हता आपली भाषा अशी पण वळते या माहितीच नव्हतं आणि त्याच्यातली ही गंमत आपल्याला कळलेलीच नव्हती हे जे प्रत्येकच भाषेचे जे काय म्हणूया त्याचे वैशिष्ट्य असतात ते आपण जा गावागावात जशी भाषा बदलते हे सगळं नव्याने कळतच असतं त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या मातृभाषेविषयी असं म्हणता येत नाही अगदी छाती ठोकपणे की ही भाषा आपल्याला शंभर टक्के येते तर आपण जी भाषा नंतर शिकलो त्याच्याबद्दल तर म्हणण्यात काही अर्थच नाही त्याच्यामुळे ते शिक्षण पूर्ण होतच नाही आणि आम्ही जो कार्यक्रम करतो सुखन त्याच्यात पण आमचा प्रयत्न असाच असतो कायम त्याच्यामुळे आम्ही प्रयोगही त्याचे खूप कमी करतो की त्याच्यात आम्हाला आम्ही सतत त्या वातावरणात राहायचा आणि त्याच्यातलं नवीन नवीन काय मिळतंय उर्दू कार्यक्रम हा ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या हाताने जोपर्यंत नवीन काही लागत नाही तोपर्यंत आम्ही नवीन शो करण्यात आम्हाला रस नसतो तर तो अशा पद्धतीने सुरू झालेला सगळा प्रवास आहे आणि तो प्रवास चालूच आहे तो काही पूर्ण झालेला नाहीये आणि होणारही नाही पण मी असं ऐकलंय की तू भल्या भल्या ना उर्दू शिकवलेस तुझ्याकडे मोठे ता ता नहीं, नहीं। नहीं। मोठे आर्टिस्ट उर्दू शिकायला येतात आपल्या मराठी इंडस्ट्रीतले नाही कोण असं मोठे आर्टिस्ट वाटले म्हणजे आहेत आहेत तू तू म्हणजे तुझा मोठेपणा सगळं झाकून ठेवतो सांगत नाहीस नाही कळतच सगळं नाही नाही काही म्हणजे आता ते उत्सुकतेसाठी येतात लोक जे काही म्हणजे आपल्या पण इंडस्ट्रीतली मोठी मोठी नावं पण जी असतील अगदी त्यांचं पण आहे की ते अगदी प्रांजळपणे ते म्हणतात की आम्हाला खरंच काहीतरी जाणून घ्यायचंय आणि मी मला जे असलेलं माहिती असलेल्या गोष्टी त्यांना सांगतो पण मला हे खरंच म्हणजे मी हे काही मॉडेस्टी म्हणून सांगत नाही खरंच माझं त्या बाबतीत असं झालं की जसं जसं जस मला जास्त त्याचं हे कळायला लागलं किंवा जास्तीत जास्त आणखीन त्याचं गोडी वाटायला हा गोडी वाढली आणि त्याच्यातलं आपल्याला कमी कळतंय हे लक्ष द्यायला लागलं त्याच्यामुळे आमचे सुखनचे पण कार्यक्रम आता ते रिपीट शो पाहिलेली बरीच लोक आहेत त्यांच्या पण ते लक्षात येतं की आधीची कॉन्फिडन्स लेव्हल वेगळी आत्ताची कॉन्फिडन्स लेवल वेगळी कारण तीच गंमत आहे कुठल्याही विषयात तुम्ही घुसता तेव्हा तुमचा सुरु इनिशियल स्टेजला जो कॉन्फिडन्स असतो तो तुमचा मधल्या स्टेजला कधीच राहत नाही कारण तेव्हा तुम्हाला कळलेलं असतं की आपल्याला बरंच कळायचं राहिलेलं आहे आणि ती त्याची गंमत आहे आता तू इतकं त्याच्यामध्ये अभ्यास करतोय उर्दू भाषेचा तर तू काही लिखाण वगैरे केलेस का किंवा तू स्वतःचे काही शेरोशायरी केलीस का हो माझी रेख्ता नावाची साईट आहे रेख्ता नावाची रेखता डॉट ओ आर जी नावाची खूप मोठी उर्दू साठी काम करणारी एक संस्था, है। संस्था है। 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 वेग वेग मोठ आहे आणि त्यांची ती वेबसाईट आहे त्याच्यावर वेगवेगळ्या मोठमोठ्या कवींच उर्दू साहित्य उपलब्ध आहे तर त्याच्यात काही कविता माझ्या आहेत आणि तिथे त्या उपलब्ध आहेत पण अगदी मोजक्या आहेत मला उत्सुकता आहे तुमच्या कामाविषयी अॅक्च्युली कारण मला माहिती आहे तुम्ही बरीच वर्ष दूरदर्शनवर न्यूज रिडिंगचं काम केलंय आणि तुमचा चेहरा पण फार प्रसिद्ध होता संबंध महाराष्ट्रात तर तो अनुभव कसा होता म्हणजे त्यावेळी तर म्हणजे टेलिक्रॉमटर मला माहित नाही तेव्हा अवेलेबल असायचे का नाही सुरुवातीच्या काळात टेलिक्रॉमटर नव्हते नंतर मला वाटतं एक आठ दहा वर्षानंतर टेलिक्रॉमटर आहे तुम्ही किती चाली हे सुरू केलं मी सेवन्टी नाईन पासून दूरदर्शनला बातम्या देत होते सातच्या बातम्या हो आणि दोन हजार चार पर्यंत बातम्या वाचल्या त्याच्या बरोबर मी साप्ताहिकी नावाचा एक कार्यक्रम असायचा म्हणजे पूर्ण सातही दिवसाचे प्रोग्राम सांगायचे तो असायचा त्यानंतर कायदेविषयक सल्ला आणि कोर्टाची पायरी हे दोन कार्यक्रम जवळ सहा सात वर्ष त्याचं कम्पेअरिंग केलं कोर्टाची बायरी तर त्यावेळेला मला आठवतं कोर्टाची पायरी कॉम्पेअर बाबासाहेब भोसले करायचे जेव्हा ते पॉलिटिक्समध्ये गेले चीफ मिनिस्टर झाले तेव्हा त्यांचं म्हणजे त्यांनी कॉम्पेअर करणं बंद केलं मग इमिजिएट त्यांना कोणतरी हवं होतं तर मी लॉ ग्रॅज्युएट होते म्हणून मला सांगितलं त्यांनी करायला तर मी जवळ तरी आठ वर्ष जवळजवळ कोर्टाची पायरी कम्पेअर केलं न्यूज रिडरला ग्लॅमर असेल ना तेव्हा खूपच ग्लॅमर म्हणजे आम्ही कुठे मार्केटमध्ये गेलो तरी पटकन लोक यायचे ऑटोग्राफ मागायचे कधीही कुठेही जा फक्त न्यूज रिडर आहोत दूरदर्शनचे हे सांगायची पण गरज लागायची नाही लगेच आमचं काम व्हायचं काही काम असेल तरी आणि त्यावेळेला मला असं वाटतं की न्यूज रिडरला इतकं इतका भाव होता कारण ऑल ओव्हर मुंबईमध्ये आम्ही फक्त सात आठ न्यूज रिडर होतो मी चर्चिला पटवर्धन भक्ती बर्वे अनंत भावे प्रदीप भिडे वासंती वर्तक एक होती आमच्या वेळेला असे ठराविक एवढेच लोक होतो स्मिता तळवलकर आता काय झालंय हजारो चॅनल झालेत आणि प्रत्येक चॅनलवर चोवीस तास न्यूज चालतात तेच 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 पुन्हा दाखवतात म्हणजे न्यूज व्हॅल्यू कमी झाली असं मला वाटतं मेन न्यूज एवढीशी काहीतरी असते आणि ते दिवसभर तीच दाखवत राहतात तेच पण रा त्यांच्याकडे पर्याय पण नाही ना त्यांना जर चोवीस चॅनल चालवायचे <laughs> <रन करा था। laughs> ते बिचारे काय <laughs> एक कुठल्या तरी एका मुलाखतीत मी सांगितलं होतं की दूरदर्शन वरती पंधरा मिनिटात तुम्हाला संपूर्ण दिवसाच्या न्यूज मिळतात वेरॅज हे जे सो कॉल न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यावर चोवीस तास चालेल असं तेव्हा तिथे बरेच चॅनल हेड होते त्याच्यापैकी काही जणांना माझ्या वाक्याचा राग आला असेल आणि ते न्यूज वाचताना डिरेक्टरचा काय रोल असायचा म्हणजे ते काही गाईड नाही त्याला काय सातची न्यूज असली तर साधारण आम्ही अडीच तीन ला गायचो आणि मग त्यावेळेला पीटीआय किंवा अनेक वेगवेगळ्या न्यूज संस्थांमधून न्यूज आलेले असतात त्याची माहिती असते तर साधारण एक न्यूज एक ते दोन पाण्यापर्यंत लिहून काढायची आणि म्हणजे आम्ही स्वतः स्वतः काढायचो मधलं ट्रान्सलेट करून लिहायचो आणि पाचच्या सुमाराला त्याच्यानंतर ट्रान्सलेटर पण यायचे आणि जे आमचे एडिटर असायचे ते स्वतः लिहायचे कारण त्यानंतर आम्ही मेकअपला जा वगैरे चालायचं शेवटच्या क्षणापर्यंत न्यूज नू, नू, येतात मग त्यात लिहून तयार येतात आमच्याकडे आणि मग सातला न्यूज वाचा डायरेक्ट आता एकच दुःखाचे म्हणजे जे माझ्या लक्षात आले ते मी सांगते खरं मी माझ्या एखाद्या प्रोग्राम मधून सगळ्या न्यूज रीडर ज्या आता आहेत त्यांना बोलवून सांगणार होते काय आहे माहिती नाही पण सगळ्या न्यूज रिडर पैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के न्यूज रिडर कॅन्सरने गेले हे कोणाच्या आजपर्यंत पण माझ्या हे लक्षात आलंय की का असं होतय का कारण म्हणजे खूप जण म्हणजे माहितीच असेल प्रदीप भिडे स्मिता तळवलकर तुमची अंजली मालणकर मालविका मराठे म्हणजे ही मी नावं आता सांगते त्यातल्या काही जणांनी सांगितलेलं सुद्धा नाहीये की त्यांना कॅन्सर जा पण आतमध्ये लोकांना माहिती हे सगळे न्यूज कॅन्सरनेच का जातात मला समजलेलं नाहीये पण ही फॅक्ट आहे मला खूप एकदा मनात आलं होतं की सगळ्या न्यूज रिडरना एकदा बोलवायचं आणि हा विषय ओपन करावा की काय स्टुडिओत काही प्रॉब्लेम आहे का काय का, का आज तुम्ही हे इतकं डिटेल विचारताय खरं मी तुझ्याशी गप्पा मारायला आलो आणि तूच मला प्रश्न विचारतोय पण मला ही खंत आहे ही मला खंत आहे की अर्थात मला तसं काही झालं नाही अजूनपर्यंत परंतु अनेक न्यूज रिडर किंवा तिथे जे अनाऊन्सर म्हणा काम करत होते हे अनेकांना हे झालेलं आहे एखादी गोष्ट काहीतरी असू शकते, शकते। नव्वद टक्के लोकांना कॅन्सर व्हावा हे थोडस मला खूप वाईट वाटत आणि आज ते या जगात आमच्याकडून नाहीयेत म्हणजे आम्ही आता सगळ्या आमची पिढी सत्तरीला आलेली आहे फार कमी न्यूज रोडर आता आमच्या जमान्यात ते उरलेले आहेत अगदी बोटावर मोजणे इतके असं मला अरे मला जायचं माझा इंटरव्ह्यू चालला खरंच इंटरेस्टिंग वाटत मी तर मी त्याच गोष्टी चार चार पाच पाच वेळा सांगितलं खरंच इंटरेस्टिंग पण आपण गप्पा मारतोय पार्टी बोलतात ऑर्गेनिक केमिस्ट्री ऍक्च्युली मी मध्ये मला बारावी सायन्स द्यायची इच्छा होती मी ऑर्गेनिक केमिस्ट्री वाचत होतो तर मला ते कार्बन आणि ते सगळ्यात बोलाटाईल सब्जेक्ट म्हणजे ऑर्गेनिक केमिस्ट्री तो आत्ता वाचलाच ना तुला का हे मला आले हे मला आले हा बॉन्ड अरे मला सगळं गेलंय आणि जर तू पाच मिनिटांनी परत ते रिपीट करायला गेलास कागदावर उतरायला गेलास तर काहीही आठवत नाही कुठला बॉन्ड आणि काय मग ते खूप घोकमपट्टी करावी लागली म्हणजे बेसिक त्याचं कळलं ना की मग सगळं आपल्याला पण कुठलंही म्हणजे ऑर्गॅनिझम और, बनण्यासाठी कार्बनच लागतो म्हणजे कार्बन शिवाय ऑर्गॅनिजम बनवू शकत नाही जिवंत काही बनवायचं असेल तर तो कार्बनच कुठलाही केमिकल बनवायचं असेल तर मॅक्झिमम सगळी केमिस्ट्री आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर म्हणजे कार्बनची केमिस्ट्री हो, हो मगाशी तुम्ही बोलता बोलता फार एक मस्त वाक्य बोलला जे मला कानाने पटकन पकडलं तुम्ही असं म्हणाल माझ्या सासूबाईंनी माझे खूप लाड केले असं वाक्य फार कमी ऐकू येतं आणि ऐकल्यावर फार भारी वाटतं तर आम्हाला म्हणजे उत्सुकता आहे मला की म्हणजे काय असं तुम्ही असं म्हणाव इतकं कसं काय तुमचं म्हणजे फक्त सासूबाईंनीच नाही माझा पाच नंदा आहेत माझ्या नंदाने माझे खूप लाड केले मी सगळ्यात लहान होते त्यामुळे मला आता चव्वेचाळीस वर्ष होती आणि आताच एक सहा सात वर्षापूर्वी सासूबाई गेल्या त्यामुळे मला भरपूर वेळ त्यांच्याबरोबर मिळाला असं मी म्हणेन आणि इतकं की लग्न झाल्यानंतर मला वाटतं पहिल्या एक दहा पाच दहा वर्षात मी कधी कांदाही कापला नव्हता माझ्याकडे सासरी आल्यानंतर त्या काही नाही तुला जे शिकायचं ते शिक तुला जे करायचं कर मी जिवंत येतो पण तुला हवं ते तू करून घे असं त्या म्हणायच्या नॉट ओनली दॅट कधी माझं आणि माझ्या विषयांचा कधी वाद झाला वगैरे वा तर त्या म्हणायच्या तुम्ही जा शिवाजी पार्कला जा तिथे राऊंड मारा पूर्ण भांडा पण मला घरात माझी लक्ष्मी हासरी दिसली पाहिजे अजिबात तिला काही तू ओरडायचं नाही तू बोलायचं नाही ती तिचं घरदार आई वडील सोडून आपल्या घरात आली आहे ना तू तिला काही बोलायचं नाही म्हणजे माझी जरी चूक असली तरी त्यालाच ओरडायच्या फार चांगल्या मला खूप म्हणजे जेव्हा मी काही मैत्रिणींचं ऐकते माझी सासू अशी तिने असं केलं तसं केलं त्याला खरंच मला वाईट वाटत की खरंच अशी कोणाची आई कारण शेवटी सासू असली तरी ती आई असते ना त्या मुलाची आई आपण जे श्यामची आई बघतो आहोत आई ही आईच असते मध्ये ती कोणाची आई असू दे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार तर मला असं वाटलं की सासू ही पण आईच असते आणि तिचा श्याम हा आपला नवराच असतो तसं आपण सुद्धा तिचे श्याम आहोत असं मला वाटतं वा, 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 <laughs> मी तुला ते एक सांगते मला असं वाटतंय की तू बेस्ट अँकर होशील आर्टिस्ट पेक्षा माझीच मुलाखत घेत बसलाय तुझ्याशी गप्पा मार्ग खरच इंटरेस्टिंग आहे मी असं मुलाखत घ्यायची म्हणून घेत नाही खरंच तुम्ही जे सांगता ते खूप इंटरेस्टिंग मग आता श्यामची आईवर येऊ आपण आता इथून श्यामच्या आईवर कसा काय तो मध्ये तो स्टेप काय होती ती <laughs> आता मी काही सांगणार नाही आता तू मला सांगणार आहे श्याम मी आता काही बोलणार नाही आता तू सांग श्यामच्या आई मध्ये कसा काय आलास मी एका आधी एका फिल्मचं शूट मला चालू होतं तेव्हा मला सुजयचा फोन आला नाही सॉरी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये त्याचा फोन आला मला आणि तेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवलं तो म्हंटला आधी स्क्रिप्ट वाच तुला काय वाटतं ते बघ म्हणून मग मी ते स्क्रिप्ट वाचलं सुनील सुक्तनकरांनी लिहिलेलं होतं आणि सुनील सुक्तनकर हे अतिशय आपल्याला माहिती आहे की प्रतिम लिहितात प्रश्न अतिशय हुशार माणूस आहे अतिशय समंजस आणि शा, म्हणजे शहाणा माणूस म्हणाव असा माणूस आहे तर त्यांनी ते लिहिलेलं म्हटल्यावर मला त्याच्यात अजून उत्सुकता वाटली ते ते सा मी ते वाचलं आणि ते खरोखरी सुंदर झालं होतं मग अशी सांगितलं असं मी भाऊक झालो बऱ्याचदा ते वाचताना आणि मग मी सांगितलं की अशी साने गुरुजींची भूमिका आहे म्हटल्यावर मी हो म्हटलं आणि अशी ती फिल्म आली मी तुला सांगते तुझ्याकडे जेव्हा बघते तुझ्याशी बोलते किंवा तुझ्याविषयी जे ऐकलंय त्याच्यावर मला असं वाटतं एक शांत अगदी बोलताना आपण इतका हळू करतो पण तू ज्या सगळ्या भूमिका केल्यास त्या मात्र सगळ्या अगदी अग्रेसिव्ह आहेत जोरात आवाज एकदम कडक आवाजात आणि अशा केलेल्या आहेत तर अशी तुझं व्यक्तिमत्व असं वेगवेगळं कसं काय आहे ते तू सॉफ्ट आहेस बोलताना इतकं सौम्य बोलतोस जसं म्हटलं तसं पण मग तू भूमिका तशा कशा निवडतोस नाही सॉफ्ट मी म्हटलं तसं की ते तुमची कंपनी आणि तुमचा मूड ह्याच्यावर बरंच अवलंबून असतं म्हणजे आता अगदी जवळचे मित्र असेल तर जसं सगळे धिंगाणा करतात तसं मी करतो त्याचं काही असं मी का असं गंभीर घेऊन सगळीकडे फिरत असतो असं काही नाहीये आणि त्याच्यात म्हणजे असं वाटतं मला कुठेतरी की कुठलंही पात्र असतं त्याचं काहीतरी अंश आपल्याला कुठेतरी आपल्या मनात सापडतो त्याच्याकडे जर चांगलं बघता आलं तर तो आपल्याला समोर आणता येऊ शकतो तसं मी करायचा प्रयत्न करतो जिथे शक्य एवढा खुपतो काय मी तुमच्या डोळ्यात <laughs> या एका वाक्यावरून तुला काय वाटतं त्याच्याविषयी हो त्याच्यावर बरेच मीम्स आले आणि मुळशी पॅटर्नच्या म्हणजे अनेक डायलॉगवर अनेक मीम्स आलेले आणि मला खूप भारी वाटतं म्हणजे मीम कल्चर जसं प्रत्येक काळात एक त्या काळाचं एक संस्कृती त्या त्या काळाची विकसित होत असते तशी ह्या काळातली एक महत्वाची संस्कृती आहे मीम संस्कृती ती नाकारून चालणार नाही तो महत्वाचा भाग आहे आता आपल्या आयुष्याचा आणि त्या त्या कल्चरमध्ये तुम्हाला स्थान आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे म्हणजे मानाचीच गोष्ट त्याला म्हणायला लागेल आणि त्याच्या प्रत्येकच म्हणजे बऱ्याच मुळशी पाटणच्या प्रवीण तरडेंनी खूपच त्याचे चांगले संवाद लिहिले त्याची पावती वारंवार त्यांना मिळत असते आणि ते मीम्स म्हणजे तुमच्या कामाला मिळालेली एक शिक्का मोरत पैकी खरंच ते चांगलं झालंय की ते इतकं स्मरणात राहतंय आत्ता जेव्हा साने गुरुजी श्यामची आईच पहिलं पोस्टर जेव्हा आलं मागच्या पंधरा ऑगस्टला तेव्हा ते पहिल्यांदा कळलं लोकांना की ते ते मी त्या भूमिकेत त्यांना पण धक्का होता तो की असं कसं म्हणजे राहुल्या आणि साने गुरुजी आणि मग तेव्हा ते असंही मीम आलं होतं की एक त्याच्यात मुळशी मध्ये असं वाक्य की आता अख्ख्या मार्केटमध्ये आता आ, मीच टिकणार असं काहीतरी एक वाक्य आहे तर त्याच्यावर ते साने गुरुजींच्या वेशामध्ये मी आणि मी असं वाक्य म्हणतोय की आता अख्ख्या मार्केटमध्ये प्रेमच टिकणार म्हणजे विरोधी <laughs> ह्या चित्रपटानंतर खरोखरचे जे शेतकरी जमात होती किंवा जे ज्यांच्या जमिनी होत्या जे, 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 जे विकून जात होते तर त्यांच्या जीवनावर काही परिणाम झाला का हो हे नक्की झाला त्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना ती क्लॅरिटी आली की अच्छा असा असं कदाचित होत आहे आपल्या बरोबर आणि त्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे काही काही मी कधी कधी रिक्षाच्या मागे सुद्धा ते वाक्य पाहिलंय की शेती विकायची नसते शेती राखायची असते आणि हा खूप एक चांगला संदेश लोकांमध्ये गेलाय की जमिनीचं तिचं म्हणून काहीतरी एक मूल्य आहे म्हणजे नुसतं आर्थिक मूल्य नाही तिची काहीतरी एक वेगळी तिला वेगळं तिचं महत्व आहे जे पारंपरिक आपल्या संस्कृतीत पण आहे आपण आई म्हणतो तिला वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पण ती असणं ही वेगळ्या प्रकारची आर्थिक श्रीमंतीच्या व्यतिरिक्त एक वेगळी श्रीमंती आहे जी तुम्ही स्वतःकडे राखली पाहिजे असा एक चांगला संदेश त्या सिनेमातून लोकांपर्यंत पोचलाय आणि तो बऱ्याचदा त्याचे त्याची दाद लोक देत असतात म्हणजे विशेषतः प्रवीण तरडेंना बरेच लोक सांगतात की आम्हाला आम्ही त्या सिनेमानंतर जमीन विकली नाही किंवा अशा पद्धतीचे अनुभव लोक सांगतात ते खूप छान वाटतं भरून आणि खूप चांगली गोष्ट आहे ओम थँक्यू तू आलास छान गप्पा रंगल्या आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की मी तुला आज बोलती करणार आहे कारण तू खूप मितभाषी आहेस तर मला तुला खूप कौशल्याने बोलत करायला लागणार आहे आणि झालं असं की आज तूच मला बोलतं केलंस अनेक माझ्या पर्सनल गोष्टी विचारलास आणि हा तुझा इंटरव्ह्यू नसून हा माझा इंटरव्ह्यू झालाय हे <laughs> माझ्या लक्षात आल्यानंतर मी गप्प बसलीये पण मी तुला बोलत करणार आणि पुन्हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मी पुन्हा बोलवणार आणि तुला पुन्हा यायचंय आणि त्यावेळेला तू मला एकही एक प्रश्न विचारणार नाहीयस मीच तुला विचारणार आहे प्रॉमिस प्रॉमिस पण इथेच बोलणार मला फार आवडलं येस येस ओम आता मी तुला छोटीशी गिफ्ट देणार आहे येस हे निरगुळकर फार्म्स तर्फे दिलेले आहे हे सगळे होममेड आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत हे सर्व त्यांच्या शेतात झालेल्या उसापासूनचा गुळ मध हे सगळं त्याच्यामध्ये च्यवनप्राश वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे सिरो नावाची कंपनी आहे त्यांचे हे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळे त्याच्यावर लिहिलेलं आहे हे सगळे अमेरिकेमध्ये एकेका बाटलीची किंमत तीन ते साडेतीन हजार आहे आणि इथे ह्या कंपनीने अनालिसिस करून सेम प्रॉडक्ट इथे बनवलेत आणि इथे हे तीनशे चारशे रुपयात मिळतात आणि हे सगळे अमेझॉन वर उपलब्ध आहेत हे सगळे वाच आणि बघ जवळजवळ अडीच ते तीनशे प्रॉडक्ट आहेत या कंपनीचे येस थँक्यू सो मच अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनल वरच्या वन ऑन वन या कार्यक्रमात येऊन मला आज अतिशय आनंद झाला मला खूप छान गप्पा मारता आल्या मला पण जेव्हा मी शूटला जायचो तेव्हा अमृता मॅमच्या कामाबद्दल अतिशय उत्सुकता होती मी हे ऐकून होतो की त्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेतलंय काम केलंय आणि त्या सगळ्याबद्दल मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या तर मी काही प्रमाणात मारल्या पण काही प्रमाणात राहिल्यात अनेक असे अनुभव आहेत आणि गमती जमती आहेत ज्या मला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांचं केमिस्ट्रीमधलं काम असेल लॉ मधलं काम असेल न्यूज रीडर म्हणून केलेलं काम असेल त्यांच्या बिझनेस बद्दलचं काम असेल तर ह्या सगळ्या कामाबद्दल मला जाणून घ्यायचंय प्रोड्युसर म्हणून त्यांची मोठी कारकिर्द आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय तर माझाही मी त्यांनी त्यांचा घेतलेला इंटरव्ह्यू सुद्धा अधुराच आहे आणि तो सुद्धा घ्यायला मी इथेच येणार आहे त्यांचं खूपच सुंदर घर आहे लोणावळ्याला जे त्यांनी स्वतः डिझाईन केलंय आणि इथेच मला यायचंय पुन्हा या चॅनलवरचे व्हिडिओज ऑलरेडी लोकप्रिय होत आहेत ते आणखीन आणखीन लोकप्रिय होत दहा नोव्हेंबरला आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय श्यामची आई नावाचा आणि सगळ्यांनी अतिशय मनापासून आणि प्रेमाने केलेलं काम आहे तुम्ही सगळे या आणि जरूर जरूर हा सिनेमा पहा धन्यवाद